नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्र में बारिश शुरू होने पर डेंगू और मलेरिया अपना कहर शुरू कर देता है। बुखार के चलते शहर के सभी अस्पताल फुल हो जाते हैं। बुखार की वजह से 25 से ज्यादा मरीजों की जान जाने से नागरिकों में डर का माहौल निर्माण हो गया था, जिस कारण सभी ने मनपा के आरोग्य विभाग पर नाराजगी जताई थी। तो आरोग्य विषय पर विशेष महासभा का आयोजन कर लोक प्रतिनिधि सर्वपक्षीय नगर सेवकों ने आरोग्य विभाग की कार्यप्रणाली पर कड़ी नाराजगी जता के अधिकारी वर्ग पर रोष व्यक्त किया। आखिरकार महापालिका ने कार्य तत्परता दिखा के डेंगू और मलेरिया पर काबू पाने के लिए नागरिकों में जन जागृति मुहिम चलाई, जहां करीब 2 महीने से नुक्कड़ नाटक होर्डिंग बुकलेट के माध्यम से इन बीमारियों पर प्रतिबंध लगाने के लिए उपाय योजना कार्यान्वित किए जाने की जानकारी आरोग्य अधिकारी दीपक परोपकारी ने दी। सगळेच महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा की डेंग्यू आणि पर्टिक्युलरली डेंग्यू मलेरिया तेवढा नव्हता वाढला, डेंग्यूचे केसेस वाढल्या होत्या। दोन रिझन होते की एक तर ते NS1 जे आहे ते NS1 आम्ही जे असतो ते तांत्रिकदृष्ट्या NS1 आहे, आम्ही संशयितसुद्धा धरत नाही शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे। आम्ही IgM धरत असतो, ते IgMचं प्रमाण खूप कमी होतं, परंतु ते वाढलेलंच होतं मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि सगळीकडेच वाढलेलं होतं। त्यामुळे असं समज झाला की सगळीकडे डेंग्यू खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। डेंग्यूचं सगळ्यात बेसिक रिझन आहे की घरांमध्ये साचणारं जे पाणी असतं ते होऊ दिलं नाही आणि डास होऊ दिले नाहीत एडिसचे, तर निश्चित त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येतो। आम्ही दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आधी त्याचा ड्राईव्ह घेतला होता, नंतर ड्राईव्ह घेतला, समजून सांगितलं लोकांना, तरी असं आढळून येत होतं की बऱ्याच घरांमधनं केसेस येत होत्या आणि ब्लीडिंग प्रेसेस सापडत होत्या आम्हाला। परत विशेष ड्राईव्ह घेतला, मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, शाळांमधनं घेतली, प्रायव्हेट डॉक्टरांशी घेतली, सोसायटींच्या घेतल्या, या सगळ्याचा परिणाम प्रसिद्धी केली वेगवेगळ्या माध्यमाद्वारे की जनजागृती आपण निर्माण केली। त्यामुळे ब्रीडिंग केसेस बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल झाल्या आणि आपण ते केस जर संशयित जरी केस असली तरी आपण त्यांच्या 100 घरामध्ये कारवाई करतो, त्याच्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये त्या एरियामध्ये केसेसचं प्रमाण कमी होतं आणि आपण ते संशयित डेंग्यूची कारवाई करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातलं ब्रीडिंग प्लेस त्यावेळेस सुद्धा शोधलं जातं। तो वही अभी शहर में बुखार पर काबू पा लिया गया है, ये भी उन्होंने स्पष्ट किया। निश्चितच सध्या आपल्याला म्हणताय की आम्ही जे प्रयत्न केलेत, महत्वाचं म्हणजे लोकांचाही सहभाग मिळतोय, याच्यामुळे निश्चित त्याच्यावर नियंत्रण आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। जनतेचा सहभाग फार महत्वाचा आहे आणि तो जनतेचा सहभाग आम्ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला। लोकांमध्ये जनजागृती आली, त्यांना समजलं की सबिडिंग होऊ देऊ नये, याचा परिणाम म्हणून जेव्हा जनता आणि आम्ही एकत्र काम करू आपण सगळे, तर निश्चितच त्याच्यावर कंट्रोल येतो, त्याच्यामुळे कंट्रोल आला आहे असं आमचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।